बार्शी तालुक्यातील तमाम शौकीनांची उरलेली एकमेव आशा 71 वर्षात पदार्पण केली. 1941 रोजी ही आशा अस्तित्वात आली आहे. बार्शी तालुक्यातील चित्रपट रसिकाची एकमेव उरलेली आशा आज 71 वर्षाची झाली. सध्याचे मालक चंदले यांनी 13 जानेवारी 1949 रोजी आशा चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. सोलापुरातील चित्रपटगृहात पडद्यामागील प्रोजेक्टवर काम करत असताना चंदेले यांनी चित्रपटगृहाचं स्वप्न पाहिलं होतं. आपल्या मित्राच्या भागीदारीत हे चित्रपटगृह उभारलं. 1949 साली ज्या काळी टेलिव्हिजनही नव्हतं त्यावेळेस या चित्रपटगृहाची स्थापना चंदेले यांनी केली. त्यावेळी या चित्रपटगृहाला बार्शी तालुक्यासह रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, त्यामुळे या रस्त्याची ओळखच आशा टॉकीज जवळ अशी पडली. बार्शीकरांनीही आशावर भरभरून प्रेम केलं. स्थापनेपासून आज तागायत सहकुटुंब सहपरिवार बार्शीकरांना चित्रपटाचा आनंद घेता यावा म्हणून चंदेले यांनी अनेकदा नुकसानही सहन केलं. आज कित्येक वर्षांनी तानाजी चित्रपटाच्या निमित्तानं आशाच्या समोर हाऊसफुलचा बोर्ड झळकला. चंदेले परिवारानंही वडिलांचा आदर्श आणि प्रेरणा ठेवून बार्शीकरांची मल्टीप्लेक्सची आशा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी शुभेच्छा त्यांना सर्व स्तरातून देण्यात येत आहे.